सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली मटका फोडो आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली मटकाफोड आंदोलन करण्यात आलं. विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास 1,00,000 घागरींचा मोर्चा काढणार असा इशारा आनंद चंदनशिवे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली. तसंच सोलापूर शहराचं समांतर जलवाहिनी उजनी ते सोलापूर हे काम तातडीनं हाती घेणं काळाची गरज आहे. परंतु पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळं सातत्यानं पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. उच्चस्तरीय बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावा याबाबत पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, सुहास सावंत, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, हृदयनाथ मोकाशी आदी उपस्थित होते. प्रशासनाचा पाणी द्या.